नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तौर सायन्स अकॅडमी मध्ये। आजचा आपला टॉपिक आहे स्टँडर्ड 8 मॅथ्स चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर, प्रॅक्टिस सेट नंबर 1.1। सो लेट्स लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 1.1। ओके, चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, परिमेय अपरिमेय संख्या। सो हियर आर सम सेट्स, काही संच आहेत संख्यांचे, हे तुम्हाला कदाचित माहीत असतील। मागच्या वर्षी झालेले आहेत तुम्हाला काय काय, बरं, ह्या संख्या तुम्हाला माहीत आहेत। नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या कुठून चालवतात? सो नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4, 5, 6 अँड नेवर एंडिंग, म्हणजे ते कधीही संपत नाहीत। मग यांना आपण मोजू संख्या सुद्धा म्हणतो, नॅचरल नंबर्स अशा प्रकारे, हे तुम्हाला माहीत आहे। त्यानंतर होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, मग पूर्ण संख्या चालू कुठून होतात हे तुम्हाला माहीत आहे ना, माहिती। सो इट स्टार्ट फ्रॉम 0, 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर की नाही, शून्यापासून चालू होतात आणि त्याही असंख्य आहेत, म्हणजे कधीही न संपणाऱ्या। मला माहीत नाहीत कुठं संपतात, तुम्हाला माहीत असतील का? नाहीच, ते संपत नाही, त्यामुळे आपण इथे काय लिहिले, टिंब 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 टिंब। त्याच पद्धतीने हे तुम्हाला पूर्णांक संख्या सुद्धा माहीत आहेत, ज्याला आपण इंटीजर्स म्हणतो। काय म्हणतो? इंटीजर्स। सो इंटीजर्स कसे असतात? इंटीजर्स मध्ये पॉझिटिव्ह पण नंबर्स असतात आणि निगेटिव्ह पण नंबर्स असतात। पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे कसं, तर इथं बघा, शून्य जे आहे, शून्याच्या डावीकडे जसं जाऊ आपण तसं ऋण 1, ऋण 2, ऋण 3 म्हणजे -1, -2, -3, आणि इकडं कधी न संपणाऱ्या संख्या तशाच असतात, म्हणून आपण टिंबटिंब टिंब केलेलं आहे। तसंच इकडं शून्याच्या उजवीकडे 1, 2, 3, 4 आणि न संपणाऱ्या संख्या। आणि मग इथं रॅशनल नंबर्स अशा प्रकारे लिहितो, ज्याच्यामध्ये या नॅचरल नंबर सुद्धा येतात, होल नंबर सुद्धा येतं आणि इंटीजर सुद्धा त्याच्यामध्ये येतात। त्या सर्व संख्या ज्याच्यामध्ये येतात त्या रॅशनल नंबर आहेत, परिमेय संख्या, जे आपल्याला या ठिकाणी शिकायचे, त्याच्यावर आधारित मग देन वी आर गोइंग टू लर्न रॅशनल अँड इरॅशनल नंबर। सो बिफोर स्टार्टिंग विथ द इरॅशनल अँड वी विल गो टू द रॅशनल नंबर, म्हणजे आपण आधी परिमेय संख्या बघूया। आलं का लक्षामध्ये? मग परिमेय संख्या नेमकं कसं मानतात, काय असतात? सो इकडे लक्ष द्या, परिमेय संख्या म्हणजे कुठलीही संख्या जी पी छेद क्यू, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिले एम छेद एन। आलं का लक्षामध्ये? दोन्ही पैकी काय तुमच्या पुस्तकाप्रमाणे जावे, म्हणजे तुम्हाला पुस्तक बघितल्यानंतर शंका नको यायला की बघा हे पी छेद क्यू काय लिहिलं सरांनी, है की नाही। एम छेद एन, आता एम छेद एन काय आहे बरं, मग ज्या संख्येला आपल्याला एम छेद एन या प्रमाणात मांडता येतं, अलग लक्षात, मग व्हॉट इज एम एन, व्हॉट इज एम, एम अँड एन, एम अँड एन, सो एम अँड एन, सो दीज आर इंटीजर्स। काय त्या इंटीजर्स म्हणजे पूर्णांक संख्या असतात, काय असतात त्या, पूर्णांक संख्या। ओके, पूर्णांक संख्या। मग ह्या ज्या पूर्णांक संख्या असतात त्यांना जर आपल्याला असं मांडता आलं तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो। मग ज्याच्यामध्ये आता एम आणि एन इंटीजर्स तर आहेतच, परंतु छेदस्थानी असणारा जो एन असतो तो मात्र त्याची किंमत शून्य असू नये, त्याची किंमत किती असू नये, शून्य असू नये, तरच मग, कारण शून्य जर असेल तर शून्याने आपल्याला कशालाही भागता येत नाही, हे लक्षात ठेवा। शून्याला भागता येतं, शून्याने भागता येत नाही, त्याच्यामुळे छेदस्थानी शून्य कधीही असू नये। या अटीनुसारच एम छेद एन प्रमाणे जर आपण एखादी संख्या मांडली तर तिला आपल्याला रॅशनल नंबर किंवा परिमेय संख्या म्हणता येतं। आता मग एम छेद एन अंश आणि छेदस्थानी अशा स्वरूपातच मांडता येतात का? तर कुठलीही मोकळी संख्या समजा इथली घेतली आपण, -4 घेतली, ती पूर्णांक संख्याच आहे, त्याच्या खाली काहीच नसतं, म्हणजे एक असतोच की, म्हणजे एम अपॉन एन सारखं, एम छेद एन सारखं आहेच की, किंवा 8 घेतलं आहे की नाही, 8 खाली काय नसतं, म्हणजे एक असतोच की। आलं लक्षामध्ये? म्हणजे याच्या प्रमाणच ते असतं, त्याच्यामुळे आपण याला रॅशनल नंबर असं म्हणतो। मग ते धन असो किंवा ऋण असो किंवा शून्य असो, अलग लक्षामध्ये। सो ऑल दीज नंबर्स आर कॉल्ड एज रॅशनल नंबर, ज्याला आपण असं म्हणू शकतो। आता ह्या ज्या दोन रॅशनल नंबर मी या ठिकाणी मांडलेले आहेत, आपल्याला माहित आहे की ह्या दोन रॅशनल नंबर, इन बिटवीन दीज टू रॅशनल नंबर देर आर इन्युमरेबल रॅशनल नंबर्स, इन्युमरेबल रॅशनल नंबर म्हणजे दोन रॅशनल नंबरच्या परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य अशा परिमेय संख्या असू शकतात, बरोबर की नाही। त्या कशा काढायच्या नवीन असं तुम्हाला आहे, आणि इथं फक्त तुम्ही एवढं समजून घ्या की रॅशनल नंबरला मांडायचं कसं किंवा कशा असतात। एम छेद एन, एम अपॉन एन, अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या संख्या आपल्याला, अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या पूर्णांक संख्या आपल्याला मांडता येतात त्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर, म्हणजे परिमेय संख्या। आल्या का लक्षामध्ये? त्यानंतर आता पुढचा भाग आपण असं शिकणार आहोत की रॅशनल नंबरला
संख्या रेषेवरती म्हणजे नंबर लाईनवरती कसं मांडायचं ते आता आपण बघणार आहोत. ओके, शो रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन म्हणजे परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवणे. ओके, कशा दाखवायच्या त्याच्या आधी आपण बघून घ्या की नंबर लाईन काय असतं, म्हणजे संख्या रेषा. तर या ठिकाणी मी ही अशी एक रेषा काढलेली आहे आणि ही जी रेषा असते ती त्याला दोन्ही बाजूने काय असतं, बाणाचं चिन्ह असतं. बरोबर, दोन्ही बाजूला बाणाचं चिन्ह काय असतं, कारण ती जी रेषा असते ती इकडं कितीही लांब आपण वाढवू शकतो आणि इकडं कितीही लांब वाढवू शकतो, म्हणजे ती कधीही न संपणारी असते. म्हणून दोन्ही बाजूला काय असतात, बाण असतात. आणि अशा रेषेवरती आपण काय करत असतो की मध्यभागी तिच्या शून्य घेत असतो आणि शून्याच्या उजवीकडं 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4, 5, 6 दीज आर द पॉझिटिव्ह नंबर्स ऑन द राईट हँड साईड ऑफ 0 and on the left hand side of the 0 there are negative number, that is -1, -2, -3, -4 and so on. म्हणजे हे कधी न संपणार असतं, त्याच्यामुळे आपण इथे काय लिहिलंय, टिंब 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 टिंब. सो हिअर इज अगेन टिंब 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 टिंब. ओके, देर आर इन्युमरेबल, असंख्य संख्या असतात ज्या संपत नाही, त्यामुळे आपण तशा मांडू शकतो आणि आपली संख्या रेषाही कधी संपत नसते म्हणून आपण असं म्हणतो. बरोबर, आता या संख्या रेषेवरती जर आपल्याला काही संख्या दाखवायची असतील, समजा मला काही संख्या दाखवायची आहेत, ऋण 3, 4/3, 7/3 या ज्या रॅशनल नंबर आहेत परिमेय संख्या, मला या संख्या रेषेवरती दाखवायचे. बरोबर ना, आता संख्या रेषेवर आधी मी पुसून टाकला, तर नवीन संख्या रेषा. आता या संख्या रेषा दाखवत असताना ह्या ज्या संख्या आहेत अशा, फक्त ज्याचा छेद काहीच नाही आहे, अशा संख्या ज्या आहेत आपण डायरेक्ट दाखवू शकतो, डायरेक्ट दाखवू शकतो. परंतु या संख्यांना कसं दाखवता येईल, 4/3, 7/3 मग अशा ठिकाणी बघायचं की त्यांचा जर आपल्याला एकाच छेदाच्या संख्या, द रॅशनल नंबर्स विथ द सेम डिनॉमिनेटर, वी कॅन प्रेझेंट देम ऑन द सेम नंबर लाईन, ज्यांचा छेद समान आहे त्या एकाच संख्या रेषेवरती आपल्याला काढता येतात, दाखवता येतात, रिप्रेझेंट करता येतात. बरोबर की नाही? परंतु ज्यांचा छेद वेगळा आहे त्याच्यासाठी पण आपल्याला वेगळी संख्या रेषा काढावी लागते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 4/3 आणि 7/3 मला हे तर रिप्रेझेंट करायचं आहे, आलं लक्षामध्ये? मग मी कसं करणार? त्याचे अजून एक उदाहरण घेऊया की बाबा, इथं 4/3 -4/3 समजा मी घेतलं, मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती आहे, इथं 3 आहे. बरोबर की नाही? मग जेवढा डिनॉमिनेटर आहे, जेवढा त्याचा छेद आहे, तेवढा तेवढ्या छेदाचे या नंबर लाईन वरती तेवढे एका एककाचे भाग पाडायचे, म्हणजे डिवायडेशन करायचं. म्हणजे कसं, समजा माझ्याकडे किती आहे, आता 3 भाग करायचे. इथून मी तुम्हाला करून दाखवतो बघा, हा 1, 2 आता हा झाला बघा, पहिला भाग, दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. इथं माझा समजा काय असेल, 1, म्हणजे किती मी किती भाग केले, 1, 2, 3 आपल्याला किती पाहिजे, 3. ओके, सो 3 पार्ट करायचे, त्या कशाचे, 0 पासून 1 आहे ना, मग हा झाला 1 युनिट, नंतर दुसरा युनिट मग समजा माझ्या पुढे किती आहे, 2 आहे, मग तिथे किती करणार मी, परत 1, 2 आणि इथं माझं किती असेल, 2. ओके, त्यानंतर परत 1, 2 आणि इथं तिसरा भाग, इथं किती असेल माझं, 3. त्यानंतर 1, 2 इथं किती असेल माझं, 4. त्यानंतर 1, 2 आणि इथं किती असेल माझं, 5. म्हणजे मी एका युनिटचे, एका एककाचे 3-3 भाग केले. किती भाग केले, 3-3. असं संपूर्ण संख्या रेषेवरती करून घ्यायचं. जर एकाच छेदाच्या, द रॅशनल नंबर विथ द सेम डिनॉमिनेटर, वेन वी हॅव टू प्रेझेंट ऑन द नंबर लाईन, देन मेक अ डिव्हिजन ऑफ इच युनिट विथ 3 पार्ट्स. सो डिवाइड इच युनिट विथ 3 पार्ट्स. म्हणजे आता 3 पार्ट करायचा असल्यानंतर किती मला त्याला पॉईंट करावे लागतील, दिस वन 2 पॉईंट केले की 3 पार्ट झाले, 1, 2 अँड 3, 1, 2 अँड 3 पार्ट झाले. आता 3 पार्ट केल्यानंतर याचा अर्थ काय होतो 4/3 चा, आलं लक्षामध्ये? 1 पार्ट मीन्स व्हॉट, दिस 1 पार्ट मीन्स 1/3, देन सेकंड पार्ट इज 2/3, थर्ड पार्ट इज 3/3, फोर्थ पार्ट इज 4/3, fifth part 5/3, then 6/3, then 7/3, then 8/3, then 9/3, then 10/3, then 11/3 and so on. So each part will be denote like this, 1/3, 2/3, 3/3. Okay, so 3/3 means what? So 3/3 means it's your 1. So it is here, okay, it is right here, it is your 1, okay, 4/3, 5/3, 6/3 म्हणजे किती रे, 3, 6/3, 3 3 2 6 म्हणजे किती येणार तिकडे, 2. सो हिअर इज युअर 6/3,
त्यानंतर तुमचं 3 म्हणजे किती असेल इकडे 3 3 9 हा भाग असेल दिस इज योर 3 4 म्हणजे काय असेल तुमचं आता 4 म्हणजे कुठे जावं लागेल तुम्हाला इकडे 12/3 सो दिस 12/3 म्हणजे 3 1 3 3 चोक 12 इथं 4 आहे आला लक्षात मग 3/3 म्हणजे 1 याच्या दरम्यान किती संख्या आले तुमचे किती रॅशनल नंबर आले हाउ मेनी रॅशनल नंबर इन बिटवीन दिस 0 अँड 1 हियर इज युअर 0 1/3 2/3 आणि इथं तुमचं 1 आहे बरोबर आहे ना आता तुम्हाला दाखवायचंय काय 4/3 4/3 सो वेअर इट इज सो वेअर विल बी इट इज प्रेझेंट सो इट विल बी प्रेझेंट जस्ट आफ्टर द 1 जस्ट आफ्टर द 1 म्हणजे फोर्थ पार्ट सो 1 2 3 झालं बरोबर आहे ना आणि याच्या पलीकडे तुमचं 4 म्हणजे दिस विल बी द फोर्थ पार्ट 1 2 3 फोर्थ पार्ट सो हियर इज युअर 4/3 ओके कुठे आहे तुमचं 4/3 इथे तुमचं 4/3 म्हणजे तिसऱ्या पार्ट मधला चौथा भाग तिसऱ्या पार्ट मधला चौथा भाग तुमचा इथं असला येणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून काय रिप्रेझेंट करायचं 7/3 सेव्हन्थ पार्ट जे 3 पार्ट केले त्यातला 7वा कसा आहे काय काय युनिटचा बघा बरं आता मग इथं तुमचं किती झालं 1/3 2/3 3/3 4/3 5/3 6/3 7/3 आफ्टर टू 2च्या नंतर तुमचा इथं येणार आहे 7/3 आले का तुमच्या लक्षामध्ये म्हणजे छेद जेव्हा समान असतो ज्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो त्या संख्या जर तुम्हाला संख्या रेशो दाखवायचे असतील तर प्रत्येक युनिटचे प्रत्येक एककाचे त्या छेदा एवढेच भाग करायचे लक्षात आणि प्रत्येक भाग म्हणजे तो असा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की प्रत्येक भाग म्हणजे छेद एवढा एक पासून सुरुवात केली पहिला भाग म्हणजे 1/3 2/3 3/3 4/3 5/3 वगैरे अलग लक्षामध्ये असं मांडता येईल अलग लक्षामध्ये आणि मग तुम्हाला त्याच पद्धतीनं निगेटिव्ह नंबर्स -4/3 मग -4/3 तुम्हाला कुठं मांडता येईल सांगा बरं -4/3 कुठे असेल तुम्ही सांगा आता हे जे सुद्धा भाग करावं लागतील ना आपल्याला 1 2 आणि हा 3 झाला इथं असेल 1 1 2 आणि हा झाला 3 इथं असेल तुमचा 2 1 2 आणि 3 इथं असेल तुमचा 3 1 2 3 इथं असेल तुमचा 4 सो वेर इज युअर 4/3 +4/3 पॉझिटिव्ह नंबर उजव्या बाजूला आला शून्याच्या सेम अंतरावरती ऍट द सेम डिस्टन्स -4/3 विल बी प्रेझेंट ओके दिस इज युअर -1 -2 -3 and -4 सो आफ्टर -1 द फर्स्ट पॉइंट विल रिप्रेझेंट दिस फर्स्ट पॉइंट विल रिप्रेझेंट दिस पॉइंट विल रिप्रेझेंट -4/3 ओनली अरे लक्षामध्ये आणि जर मला -7/3 दाखवायचं असतं किती -7/3 सो वेअर विल बी प्रेझेंट -7 सो लुक ॲट हिअर ऑन द राईट हँड साईड +7/3 इज प्रेझेंट आफ्टर द फर्स्ट पॉइंट ऑफ 2 म्हणजे 2च्या नंतरचा जो पहिला पॉइंट आहे तिथं तुमचं 7/3 आहे मग इकडं कुठं असेल -2च्या नंतरचा पहिला पॉइंट आहे हिअर इज युअर -7/3 ओके दिस इज हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन फक्त एकच भाग करायचा आहे की तुम्हाला जेवढा छेद असेल तेवढेच भाग करून घ्यायचे प्रत्येक युनिटचे प्रत्येक एककाचे आला लक्षामध्ये म्हणजे संख्या रेषा आखतानाच वेन यू ड्रॉ नंबर लाईन ॲट दॅट टाईम ओनली यू हॅव टू डिवाइड इच युनिट विथ द सेम पार्ट ऑफ डिनॉमिनेटर अलग लक्षामध्ये आणि मग पुन्हा तुम्ही दाखवू शकता मोजू शकता अशा पद्धतीनं बरोबर की नाही मग दुसरी अजून एक समजा एक मेथड आहे की समजा माझ्याकडे किती आहे 11/8 आहे 11/8 आहे किंवा समजा 4 आहे किती इथं 3 आहे ना इथं 3 मग मी ते कसं दाखवणार 11/3 जे आहे ते मी कसं दाखवू शकतो याला कसं मानता येतं मला 1 बरोबर की नाही आणि मग 1/8/3 म्हणजे कसं ते पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक बरोबर की नाही इंटीजर विथ फ्रॅक्शन जे असतं ते अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो म्हणजे 3 1 3 3 8 11 11/3 ही जी संख्या आहे ती संख्या आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा मांडता येते मग अशा पद्धतीनं मांडल्यानंतर त्याचा अर्थ इथं कसा घ्यायचा की मला 11/3 कुठं असणार आहे 11/3 म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथं असणार आहे तुमचा पॉईंट आला लक्षात इथं तुमचा कुठला पॉईंट असणार आहे सो हियर इज युअर 11/3 परंतु 1च्या नंतर 1च्या
नंतर आठवा पाठ, एकच्या नंतर कितवा पाठ, आठवा पाठ. मग आता एकच्या नंतर आठवा पाठ कुठे आहे बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे लगेच ओळखण्यासाठी तुम्हाला ही सुद्धा पद्धत उपयोगी पडेल की एक आहे आणि एकच्या नंतर, एकच्या नंतर आठ भागिले तीन म्हणजे तिसऱ्यातला आठवा भाग, तिसऱ्यातला आठवा भाग, म्हणजे तीन भाग केले त्यातला आठवा भाग एकच्या नंतर कोणता आहे, तर तुमचा हा असेल 11/3. तर अशा पद्धतीने स्व तुम्ही ते करू शकता. आलं लक्षामध्ये? तर हे तुम्हाला समजलं असेल तर आपण परिमेय संख्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सोडून घेऊया. ओके ठीक, प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 फर्स्ट क्वेश्चन, पहिला प्रश्न आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पलसाठी सेपरेट नंबर लाईन काढा आणि इच अँड एव्हरी रॅशनल नंबर रिप्रेझेंट ऑन द नंबर लाईन, म्हणजे प्रत्येक उदाहरणासाठी वेगवेगळी संख्या रेषा काढा आणि संख्यारेषेवरती त्या संख्या दाखवा. फॉर एक्झाम्पल हे जे फर्स्ट एक्झाम्पल दिले, इन दिस एक्झाम्पल 3/2, 5/2, -3/2 दीज आर द नंबर्स वी हॅव टू प्रेझेंट ऑन द नंबर लाईन. या संख्या आपल्याला संख्यारेषेवर दाखवायची आहेत. मग काय करणार आपण, संख्यारेषा काढायची. खूप सोपं आहे बघा, कसं काढायचं संख्यारेषा आता तुम्ही आपण काढून घेऊया. आता मला सांगा की संख्यारेषा तर आपण काढतोय, परंतु या ठिकाणी असणाऱ्या सर्व संख्या, इच अँड एव्हरी नंबर्स विच वी हॅव गिवन विथ सेम डिनॉमिनेटर, सो विथ सेम डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे आता, तर संख्यारेषेवरच्या प्रत्येक युनिटचे प्रत्येक एककाचे किती भाग केले पाहिजे, दोन दोन भाग केले पाहिजे. अलग लक्षामध्ये, वी हॅव टू डिवाइड इच युनिट विथ द टू पार्ट्स. म्हणजे आता इथं करतो बघा मी, दिस इज युअर झिरो, ओके, सो टू पार्ट करूनच मी लिहितो दिस इज. मग दोन पार्ट करायचं म्हणल्यानंतर मला फक्त एकच पॉईंट आखावा लागेल, किती बघा, हा वन आणि हा इकडे दुसरा, झाला इथं असेल तुमचा वन, दिस इज युअर, याच्यानंतर परत दोन भाग, इथं असेल तुमचा टू. दोन पार्ट म्हणजे बघा, हा एक पार्ट एवढा है ना, आणि हा एक भाग, पण दोन भाग होण्यासाठी मध्ये एकच पॉईंट लागेल ना, बरोबर आहे ना. जर दोन भाग करायचे असतील तर एक पॉईंट लागेल, तीन भाग करायचे असतील तर दोन पॉईंट टाकायचे. आता मला इथं परत करायचं, किती वन टाकतो इथं तुमचा असेल थ्री, इथं वन टाकतो इथं असेल तुमचा फोर, तिथे इथं वन टाकतो तुमचा इथं असेल फाईव्ह. सिमिलरली ऑन द लेफ्ट हँड साईड, दिस इज युअर -1, ओके पॉईंट, दिस इज युअर -2, 1 पॉईंट, दिस इज युअर -3, 1 पॉईंट, अँड दिस इज युअर -4. सो इच युनिट वी हॅव डिवायडेड विथ द टू पार्ट्स, ओके, टू पार्ट्सनीच करावयाचं आहे. टू पार्ट्सनी करायचं म्हणजे इथं आपला टू पार्ट्सनं -1 आपण लगेच लिहून ठेवलंय, हे इथं -1 नाही आपलं लिहिणार, हां ओके, आपलं -1 इथं हा एक भाग झाला, दिस इज युअर -1, दिस इज युअर -2, दिस इज युअर -3, अँड दिस इज युअर -4, ओके, कारण शून्याचे इकडे आपलं राहिलं होतं. मग असे दोन दोन भाग झाले बघा. आता आता मला सांगा 3/2 कुठे असेल, 3/2 कुठे असेल, कारण इथं तुम्ही जर काढून पाहिलं 1/2, 2/2, 3/2, 4/2, 5/2, ओके 6/2 झालं. आता मला सांगा 1/2 इच पार्ट विल बी, आता शून्यापासून आपल्याला इच पार्ट विल बी नोटेड लाईक दिस, म्हणजे रीड लाईक दिस, 1/2, 2/2, 2/2 मीन्स वॉट इज युअर 1, 4/2 मीन्स युअर 2, 6/2 मीन्स युअर 3, ओके. मग आता तुमचं काय दाखवायचं, 3/2, वेर इज युअर 3/2, 3/2 इज आफ्टर 1, आफ्टर 1 म्हणजे थर्ड पार्ट, कितवा पार्ट आहे, थर्ड. सो तुम्ही शून्यापासून सुद्धा तुम्ही मोजू शकता, आता शून्य आहे बरोबर, थर्ड पार्ट म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, दॅट्स इट, दिस इज युअर 3/2 आफ्टर 1, एकच्या नंतर लगेच झाला की नाही बघा, 1 2 3 तिसरा पार्ट संपला विषय. त्यानंतर तुम्हाला 5/2 दाखवायचंय, 5/2 कुठे येणार आहे रे, 2 येणार आहे, कशाच्या नंतर येणार आहे, 2 मग 2 म्हणजे तो पाचवा भाग आहे, मी शून्यापासून परत मोजलं तरी तुम्हाला भेटू शकते 1 2 3 4 5, सो हिअर इज युअर 5/2 ओनली. आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं. आता काय राहिलं, -3/2, सो -3 विल बी ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द झिरो. मग इन द सिमिलर मॅनर एज वी शो 2/3, सो काउंट 3 पार्ट ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द झिरो, सो 1 2 3, this is the point where you will show that -3/2 only, okay, that's it for these three numbers which we want to represent or to show on this number line. Alla lakshya madhe
आता याच उदाहरणासाठी तुम्हाला इथे समजा 5/2 आहे, मला कसं दाखवता आलं असतं बरं 5/2 दुसऱ्या पद्धतीने, हा म्हणजे ही तर अगदी सोपीच पद्धत आहे म्हणा, जस्ट काउंट करत जायचे तेवढे पार्ट आणि तिथे दाखवून जायचं, बरोबर की नाही? पण यांना अजून पुढे शिकण्याची इच्छा आहे, जसं हे 5/2 जे आहे ते मी कसं मांडू शकतो रे, हा असं मांडू शकतो की नाही, 2 आणि खाली त्याचा डिनॉमिनेटर 2 2 2 4 +1 म्हणजे किती, 2 2 4 आणि 1 5, बरोबर की नाही? पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये मांडल्यानंतर तुम्हाला कळेल की 2 च्या पुढे हाफ म्हणजे त्या युनिटचा अर्ध्या भागापर्यंत पोहोचायचं, मग 2 च्या आणि 3 च्या मधला अर्धा भाग म्हणजे हाच आला ना 5/2, अलग लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला 3/2 जे आहे त्याला सुद्धा मांडता येतं, तसंच प्रत्येकाला पण मांडता येतं। पण मग हे जर तुम्हाला नसेल जमत तर मग तुम्ही असं जे मांडले त्या पद्धतीनं जेवढा छेद आहे तेवढ्याच छेदाचे तुम्ही काय करायचे, प्रत्येक युनिटचे एककाचे तेवढे भाग करायचे लक्षामध्ये, आणि मग तुम्ही जर काउंट करत गेले तर सहजासहजी तुम्हाला ते मांडता येईल, जास्त आवड शिरायची काही गरज नाही। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। सेकंड एक्झाम्पल 7/5 -2/5 -4/3, सो दीज आर द 3 नंबर्स वी हॅव टू रिप्रेझेंट ऑन दिस नंबर लाईन। मग आता इथं -4/5 किती 5 आहे, इथं -4/5, सो दीज आर द नंबर्स विथ द सेम डिनॉमिनेटर, सेम छेद असणाऱ्या संख्या आहेत, आणि सेम छेद असणाऱ्या संख्या वेग एकाच संख्या रेषेवरती आपल्याला मांडायच्या आहेत। मग आता किती भाग करावे लागतील तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक युनिटचे प्रत्येक एककाचे 5 5 भाग करायचे। ओके, सो आय स्टार्ट टू डिवाइड इच युनिट विथ द 5 पार्ट, सो दिस इज माय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ। ओके, 5 भाग झाले, आता 5 भाग करण्यासाठी मला किती करावं लागले, 4 रेषा मारावं लागले, 4 पॉईंट काढावं लागले, 1 2 3 4 आणि हा माझा 5वा भाग। ओके, इथं असेल माझा 1, त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 आणि 5वा भाग इथं असेल माझं 2। ओके, त्यानंतर 1 2 3 4, ओके संख्या रेषा थोडीशी इकडे वाढवूया आणि इथं 5वा भाग असेल, इथं असेल माझं 3। मला वाटतं तिथे जास्त लांब जायची काही गरज असेल। आता इकडे सुद्धा बघा बरं, हा तुम्हाला जर संख्या रेषा जर काढायची असेल तर तुमचा इथं पाहिला 1 2 3 4 5, इथं तुमचा असेल -1 1 2 3 4 अँड 5, बरोबर की नाही, 1 2 3 4 आणि इथं असेल तुमचा 2। इकडे याला सुद्धा आपण असं इकडे वाढून थोडंसं घेऊया आणि जास्त वाढवायची काही गरज नाही, एवढ्याच आपलं काम भागणार आहे। बघा कसं आहे आता ते, नाव लेट अस सी 7/5 म्हणजे फक्त काय करायचं आहे, इथं तुमचं काय असेल प्लस का मायनस ते बघा आधी, म्हणजे उजवीकडे डावीकडे करायला लागेल, 0 च्या उजवीकडे 7/5 म्हणजे 7 पार्ट, दिस इज 1 2 3 4 5 6 7, दॅट्स इट, हिअर इज युअर 7/5 संपला। ठीक आहे, -2/5, -2 म्हणजे कुठे जायचं, इकडे यावर -2/5, सो -2/5 म्हणजे तुमचं कुठे येईल रे, आता फक्त 2 भाग 1 2, दॅट्स इट, हिअर इज युअर -2/5, पहिला आणि दुसराच भाग आहे फक्त, तो पण मायनस असल्यामुळे उठे, -4/5 म्हणजे 4th पार्ट, सो 4th पार्ट 1 2 3 4 4, सो हिअर इज युअर -4/5, दॅट्स इट फॉर धिस एक्झाम्पल। अतिशय सोपं, जेवढे पार्ट असतील तिथपर्यंत जायचं, काउंट करायचं आणि लिहायचं। ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पलवर जाऊया, थर्ड एक्झाम्पल -5/8 11/8। ओके, सो दिस एक्झाम्पल इज विथ द सेम डिनॉमिनेटर, दॅट इज 8, 8 छेद 8 हे एक्झाम्पल आहे, या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत, सो हिअर इज युअर नंबर लाईन विथ 8 पार्ट, सो इथं मी आधीच करून ठेवलेलं आहे बघा, 0 इथं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ अँड 8 पार्ट, म्हणजे 8 पार्ट करण्यासाठी मला 7 पॉईंट टाकावे लागले इथं सुद्धा, मग 1 2 3 4 5 6 7, दिस इज युअर 8, मग 8 पार्ट होतात इथं, तसंच इकडं पण केलेलं आहे। आता मला सांगा -5/8 म्हणजे कुठं काउंट करावं लागेल, लेफ्ट हँड साईडला मग लेफ्ट हँड साईडला आपण काउंट करताना किती काउंट करायचं, 5 पर्यंत, 5 डिस्टन्स काउंट करा, 1 2 3 4 5, ओके, सो इथं तुमचा पॉईंट असेल कुठं, 1 2 3 4 5, बस दिस इज युअर -5/8, ओके 11/8 कुठं आहे ते, आता 11/8 11 पर्यंत मोजा, परंतु पॉझिटिव्ह असल्यामुळे 0 च्या उजवीकडे राईट हँड साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, सो हिअर इज युअर 11/8 ओनली, अलग लक्षामध्ये।
आता त्याला रिप्रेझेंट करताना समजा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं 11/8 कसं रिप्रेझेंट करायचं, की 11/8 मी असं मांडू शकतो की बाबा 8 इकडं, त्यानंतर 1 आणि इथे किती टाकायचं 8 × 8 = 11. ओके, 8 पैकी तिसरा पार्ट प्रत्येक युनिटचा जो आठवा पार्ट आहे त्याच्यापैकी तिसरा पार्ट, परंतु 1 1 2 3 ही काय तिसरा पार्ट हा इथं, ह्या 8 पैकी तिसरा पार्ट 1 हे लगेच कळतं, त्याच्यामुळं याच्यानुसार सुद्धा तुम्ही दाखवू शकता. परंतु असं काउंट केलं तर बरं होईल नाही का, सोपं वेळ वाचायचं काम आहे, कशाला याच्यामध्ये शिरायचं नाही का, परंतु लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण जाऊया. फोर्थ एक्झाम्पल फ्रॉम द क्वेश्चन नंबर 1, 13/10 and −17/10, 13/10 and −17/10 हे आपल्याला परिमेय संख्या याच्यावरती दाखवायची आहेत. ओके, सो नेहमीप्रमाणे याचा छेद किती आहे 10, मग प्रत्येक युनिटचे किती भाग करायचे 10 10. बघा इथे केले तुम्ही, बघा 0 पासून 1 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 हे 10 भाग झाले. इथं 10 भाग आहेत, म्हणजे इकडे 2 आलं तुमचं 0 पासून 1 पर्यंत, म्हणजे हा एका युनिटमध्ये एका एककामध्ये 10 भाग 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10, म्हणजे मधले भाग आहेत ते 10 आहेत. इथे सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 10 भाग येतो, मग -2 असेल. अलग लक्षामध्ये मग आता तुम्हाला दाखवायचं 13/10 13/10 वेअर विल इट प्रेझेंट, सो वेअर विल इट रिप्रेझेंट ऑन द राईट हँड साईड ऑफ द 0. सो काउंट अप टू 13, 13 पर्यंत काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सो दिस इज युअर 13/10. सो सिम्पल, −17/10 विल बी ऑन द लेफ्ट हँड साईड, सिम्पल आहे बरोबर की नाही. मग डाव्या साईडला कितीपर्यंत काउंट करणार तुम्ही, 17 पार्ट्स काउंट करा, किती 17. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. सो हियर इज युअर −17/10. आले का लक्षामध्ये, अशा पद्धतीनं तुम्हाला हेही दाखवता येईल. किती सिम्पल आणि सोपं आहे बघा, काही अवघड नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं सराव करताना तुम्ही स्वतः वेगवेगळे नंबर लाईन्स घ्या, वेगवेगळे रॅशनल नंबर घ्या आणि स्वतः संख्यारेषेवरती ते दाखवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमणार आहे. ओके ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. सो दिस इज द नंबर लाईन विच वी हॅव टू ऑब्झर्व, याचं निरीक्षण करायचं आणि आपल्याला त्यांनी खाली 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं आपल्याला उत्तर द्यायचे. पण ते उत्तर प्रश्न वाचायच्या आधी आपण निरीक्षण करायला सांगितलं ना, मग निरीक्षण करूया. मग याच्यामध्ये काय दिसतं बघा, की दिस इज युअर नंबर लाईन. आता इथं आपल्याला बघायचं आहे की ईच अँड एव्हरी युनिट इज डिवायडेड विथ 3 or 4 पार्ट्स. सो आय थिंक 1 2 3 4 पार्ट्स, प्रत्येक एककाचे 4 पार्ट्स पाडलेले आहेत. याचा अर्थ इथं असणारा जो काही रॅशनल नंबर आहे, जर तो डिनॉमिनेटर सहित असेल तर प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती असेल, 4 असणार आहे बरोबर की नाही. मग याचाच आपल्याला काय करायचा, आधार घ्यायचा आहे. वी हॅव टू यूज धिस डिनॉमिनेटर बिकॉज वी हॅव 4 पार्ट्स विथ ईच युनिट. प्रत्येक युनिटमध्ये किती पार्ट आहेत, 4 पार्ट आहेत. आता आपल्याला क्वेश्चनकडे जाऊया आणि मग बघूया. आणि इथं काही पॉईंट दिलेत, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट एफ, पॉईंट सी अँड पॉईंट डी. नाव दीज पॉईंट्स विल डिनोट ऑर दे विल शो अस नंबर, आपल्याला कुठले तरी नंबर दाखवतील. नुसतं बी पॉईंट दिलाय म्हणजे इथं कुठला नंबर असेल आपल्याला शोधायचा आहे, समजा ई असेल तर कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ओके, आताचे तसेच क्वेश्चन आहेत म्हणून आपण ते पॉईंट आपल्याला माहीत पाहिजे. जसं आता इथं ए आहे, ओके, सो पॉईंट ए रिप्रेझेंट −3 नंबर. ओके, सिमिलरली बी विल रिप्रेझेंट विच नंबर, हा पहिला क्वेश्चन आहे आपला. सो लेट्स सी व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, तोच आहे की विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. ओके, सो मग कोणता नंबर असेल, तर आता आपल्याकडे इथं किती पार्ट आहेत बघा बरं, तर त्या पार्ट प्रमाणे मी फक्त तुम्हाला लिहून दाखवतो, तुम्हाला आपोआपच कळेल की 1/4, 2/4, 4/4, 5/4, 6/4, 7/4 हे असं असू शकतं की नाही. मग या पद्धतीने आपला तुम्हाला काउंट करायचं आहे. बी पर्यंत आल्यानंतर आपला कितवा पार्ट भेटतो बघूया. ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द 0, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो इट इज युअर
8 upon 4, 9 upon 4 and 10 upon 4. So, ते minus असल्यामुळे आपल्याला minus म्हणावा लागेल. कसं म्हणावा लागेल? Minus. म्हणजे minus 10 upon 4 आहे हे. बरोबर की नाही? आता हे जे minus 10 upon 4 आहे, it is divisible by a single number. म्हणजे 10 चे 4 आहे त्याला भाग जाऊ शकतो की नाही? मग ती संख्या काय असू शकेल? So it will be काय असेल रे? b 5 10 म्हणजे minus 5 upon 2. b 2 4, 2 2 is 4, 2 5 is 10. So this number will represent or indicated by point B, minus 5 upon 2. KSLD, it will be minus 5 upon 2 is the number indicated by point B only. Manje, minus 5 upon 2 means 10 upon 4. It is divisible by 2, that's why we have considered minus 5 upon 2. Okay, the first question is solved. Now, second question. तर त्याचा आंसर जर तुम्हाला इथे लिहायचा असेल तरी लिहू शकता. फर्स्ट आंसर आपण इथे लिहूया. ओके, काय आंसर आहे त्याचा? फर्स्ट आंसर आपल्याला लिहायचा असेल तर असं लिहावं लागेल की बी हा पॉइंट बी, पॉइंट व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. सो माइनस 5 अपॉन 2 इज द नंबर, इज द नंबर इंडिकेटेड indicated by point B. Okay, this is the first question answer. Okay, let's see what is second question. The asking question is which point indicate the number 1 into 3 by 4. Okay, this is your number. Kutla hai to 1 into 3 by 4. So what is this number 1 into 3 by 4? Mai yala aplyala kasa manta yel re? Mhanje doni paddhatine tumhala mi sangto. 4 1 is 4 plus 3 means 7 upon 4. 4 1 4 adhik 3 manje 7 chhed 4. Ala laksha madhe 7 upon 4 hai to actually. Ma ya paddhatine jar apan bagayla gelo to tumcha ha 7 upon 4 kuthe yel bara? Tar tumcha 7 upon 4 baga kuthe yel. Just count 1 2 3 4 5 6 7. So here is your 7 upon 4. 7 upon 4 means 1 into 3 upon 4, that is 7 upon 4. आता याला बघताना दुसऱ्या पद्धतीने कसं बघायचं? 1.3 छेद 4 आहे, याचा अर्थ काय? तर 1 च्या नंतर, 1 च्या नंतर, after 1 third part from the fourth division, म्हणजे या 4 पार्ट पैकी तिसरा भाग, 1 2 3 4 है ना, 4 भागापैकी तिसरा भाग, 1 च्या नंतर, म्हणजे 1 च्या नंतर तिसरा भाग कुठला आहे? 1 2 3 म्हणजे हा म्हणजे पॉइंट सी त्या ठिकाणी आहे. बरोबर की नाही? सो पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर. सो इथे लिहा तुम्ही, इथे काय? पॉइंट सी इंडिकेट्स नंबर. कोणता नंबर इंडिकेट करतो तो? 1 into 3 by 4 म्हणजे 1.3 छेद 4 आहे ना, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. हा सी या पॉइंटने तुम्हाला काय केला? इंडिकेट केला, तो या ठिकाणी होता. Now, third question, state whether the statement the point D denotes the number 5 upon 2 is true or false. Kutla hai? State whether the statement the point D denotes the number 5 upon 2 is true or false. Manje 5 upon 2 has a point ahe. D ni indicate kelela ahe. He true or false ahe ki nahi te sanga. Kutla sangi te deni? 5 upon 2. So, 5 upon 2. This is the point. And what is the mentioning point is? Tell whether it is true or false. They are saying that this point is indicated by point D. Tensa asa manna hai ki ha point D ne indicate kelela hai. D ne the D a point ne 5/2 darshavlela hai. Baroi ki nahi? Darshavlela ahe ki nahi? Te kasa check karaycha? 5/2. आता आपण इथं पाहिलं होतं बघा की हा पॉइंट कुठला आहे तुमचा? -5/2 तुमचा इथं अशा पद्धतीने आला, तसाच पलीकडे पण असणार आहे ना रे. किती पॉइंट आहे तुमच्याकडे बघा बरं तो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पार्टला गेल्यानंतर तुम्हाला 5/2 भेटतं. किती? 10th पार्टकडे, 10व्या भागापर्यंत गेल्यानंतर. सो
सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मग इथं तुमचा पॉइंट कुठला भेटणार आहे बघा, बरं जर लिहून तरी बघा काय भेटले तुम्हाला इथं. इथं तुम्हाला भेटलेला आहे 10/4. किती भेटलेला आहे? दहाव्या भागाला आपल्याला डी कडे काय मिळतं? 10/4. पण 10/4 म्हणजेच किती हे सांगता आलं पाहिजे. 10/4 म्हणजेच 5/2. 5/2 का? बेदोनी 4, बेपंचदहाला भाग जातो, भाग घातल्यानंतर तुम्हाला 5/2 भेटतं. म्हणून 5/2 ही संख्या डी या पॉइंटने दर्शवली. हे जे सेंटेन्स आहे ते ट्रू आहे, खरं आहे, अलक्षामध्ये चुकीचं नाही. अलक्षामध्ये दॅट्स वाय यू कॅन राईट. काय राईट करू शकता तुम्ही? इट इज ट्रू, इट इज ट्रू. द पॉइंट डी डिनोट्स द पॉइंट, इथं लिहितो मी द पॉइंट डी डिनोट्स द नंबर फाइव अपॉन टू इज ट्रू. हे विधान सत्य आहे, हे विधान सत्य आहे का? तर त्यांनी 5/2 हे नंबर जो आहे तो इंडिकेट केला, दर्शवलेला आहे. लक्षामध्ये अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 हा सोडवायला अतिशय सोपा होता, अशा आहे की तुम्हाला ते समजला असेल. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 सहित नक्की भेटूया. ओके.